महाराष्ट्र के महासचिव अतुल वादिले ने आज एक बयान देकर रेलवे प्रशासन को चेतावनी दी अगर अगले आठ दिनों में हिंगन रेलवे स्टेशन पर कोरोना काल से पहले वाली सभी ट्रेनों का ठहराव बहाल किया जाए नहीं तो हिंगन स्टेशन से जाने वाली सभी ट्रेनों को एक जून को हिंगन स्टेशन पर ही रोक दिया जाएगा राष्ट्रवादी के महासचिव अतुल वांदिले ने इस बारे में आज सविस्तर जानकारी दी है कोरोना से पहले हिंगन रेलवे स्टेशन पर कई ट्रेनों के स्टॉपेज होते थे लेकिन कोरोना महामारी के चलते देश भर में सभी स्टॉपेज बंद कर दिए गए कोरोना काल खत्म होने के बाद सभी रेलवे स्टेशनों पर ट्रेनों के स्टॉपेज बहाल होने लगे लेकिन हिंगन रेलवे स्टेशन पर कई सुपरफास्ट ट्रेनों को बार बार अनुरोध और निवेदन के बावजूद अभी तक बहाल नहीं किया गया है ये मांग पूरी नहीं हुई तो एक जून जून को किया जाएगा रेलवे रोको आंदोलन रेलवे रोको आंदोलन होईल आणि आम्ही स्वतः रेल्वे स्टेशनवर जाऊन रेल्वे पटरीवर उतरून आम्ही आंदोलन करू आणि रेल्वे थांबवू मी हिंगण जनतेसाठी किती बी केसेस सांगावर घ्यायला तयार आहे हा काय माझा स्वतःचा स्वार्थ नाही आहे पण हिंगण काही महत्त्वाच्या लोकांनी मला पत्र व्यवहार केला आहे पत्रामध्ये लिहून पाठवला पत्र का तुम्ही याच्यात पुढाकार घ्या आणि मी तर वारंवार पद्धतीनं निवेदनं देत होतो पण त्याची दखल कुठेही घेतल्या गेलेली नाही यासाठी मला हिंगणघाटातल्या जनतेसाठी विद्यार्थ्यासाठी व्यापारी वर्गासाठी सर्वसाधारण सामान्य माणसासाठी मी रस्त्यावर उतरणार आहे रेल्वे रोको करणार आहे आणि माझ्यासोबत प्रचंड मोठ्या प्रमाणात हजारो लोक माझ्यासोबत रस्त्यावर उतरून आम्ही रेल्वे एक जूनला थांबू जर एक जूनच्या अगोदर जर रेल्वे थांबा दिलेला नाही तर एकूणच आपण अतुल भाऊ बांधिले सरचिटणीस राष्ट्रवादी यांच्याकडून रेल्वे ब प्रशासनाची जे आहे भूमिका आता तटस्थ आहे रेल्वे थांबल्या नाही तेव्हा एक जूनला अतुल भाऊ बांधिले यांनी रेल्वे था थांबा मिळण्याकरिता मोठं आंदोलन रेल्वे रोको आंदोलन हिंगणघाट शहरात होणार आहे अशी माहिती यावेळी दिली आहे अतुल भाऊ बांधिले सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस यां यांच्याकडे हिंगणघाट शहरात रे कोरोना प्रादुर्भावापासून रेल्वे थांबा जा आहे खूप मोठ्या रेल्वे हिंगणघाट थांब हिंगणघाटमध्ये थांबत होत्या पण त्यानंतर रेल्वे ज्या आहे बंद झाल्या आहे त्याबद्दल अतुल भाऊ वांदिले यांची काय भूमिका आहे किंवा पुढील आंदोलन काय आहे त्याच्याबद्दल विचार मला सांगा रेल्वेबद्दल काय आपलं आंदोलन कोरोना लॉकडाऊनपासनं इथे ज्या रेल्वे कोरोनाच्या अगोदर जे रेल्वे सतरा रेल्वेचा थांबा होता आणि हिंगणघाट शहरामध्ये व्यापारी मंडी मोठ्या प्रमाणात आहे व्यापारी लोकांना डेली अपडाऊन करावं लागते दुसरा गंभीर विषय असा आहे की आमच्या इथचे जे विद्यार्थी आहेत ते चंद्रपूरला वर्धेला कंटिन्यू अपडाऊन करतात एका पासेसच अपडाऊन करत होते आणि सर्वसामान्य जे व्यक्ती आहे आता का तो पैसे वाचवण्याच्या दृष्टिकोनातून दोन पैसे आपले वाचते या दृष्टिकोनातून रेल्वेमध्ये प्रवास करतो जसं आता त्यांना वर्धेला जायचं आहे तर वर्धेला त्यांना फक्त सोळा रुपये तिकीट लागत होती लोकलची आता त्यांना चाळीस रुपये तिकीट लागते जर तो बसनं गेला की ट्रॅव्हल्सनं गेला त्याला साठनं न सत्तर रुपये तिकीट लागत आहे हा भूर्दंड सर्वसाधारण व्यक्तीला भोगावा लागत आहे रेल्वेचा थांबा चालू करा म्हणून आम्ही अडीच वर्षापासून कंटिन्यू मागणी करत आहे मी स्वतः तिथं काही मंत्र्यांना भेटायला गेलो माननीय नितीनजी गडकरी साहेबांना भेटलो त्यांच्या माध्यमातून आम्ही ते रेल्वे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनासुद्धा निवेदन दिलं स्वतः जाऊन भेटून आम्ही निवेदन दिलेलं आहे पण याच्यावर कोणतीही दखल घेतल्या गेलेली नाही आहे आणि रेल्वे संघ आमच्या इथे एक मोठी मिटिंग लागली रेल्वे संघ एक बनवण्यात आला त्यामध्ये सर्व पक्षाचे नेतेसुद्धा एकत्रित आलेले आहे रवरोज रेल्वे संघाच्या माध्यमातून वारंवार आंदोलन करण्यात आले निवेदनं देण्यात आले डेप्युटेशन देण्यात आले ते आमचे नुरगुले म्हणून ते एक सदस्य आहे ते चांगले काम करून आले संघासाठी पण त्यांचीसुद्धा कुठं दखल घेतलेल्या गेलेली नाही आहे गे आता हिंगणघाटातल्या जनतेचा संयम जितका आम्ही संयम केलेला आहे तो संयम सुटलेला आहे आता आम्ही संयम करू शकत नाही कारण की अडीच वर्षापासून आम्ही ज्या आम्ही हिंगणघाट शहरासाठी रेल्वे थांबा आमची मागणी करत आहोत आम्ही नवीन रेल्वे तुम्ही थांबवा असा दृष्टिकोन आमचा नाही आहे ज्या जुन्या रेल्वे थांबत होत्या सतरा रेल्वे त्याच तुम्ही आम्हाला इथं त्याचा था थांबा द्या जे आमच्या जुनं होता कोरोनाच्या कालावधीच्या अगोदरचा होता पण रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत आहे कुठेही आमच्याकडं लक्ष देत नाही म्हणून आता आम्ही मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आणि सर्व संपूर्ण जनता माझ्या पाठीशी माझ्यासोबत राहणार आहे आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत आणि रेल्वे एक जूनला आम्ही रेल्वे रोको आंदोलन मोठ्या प्रमाणात प्रचंड मोठ्या प्रमाणात करणार आहोत जर एक जूनच्या अगोदर जर रेल्वे था, रेल्वे थांबा आम्हाला दिला तर ठीक ज्या महत्त्वाच्या गाड्या जयपूर आहे कोरोबा आहे गोरखपूर आहे इंदूर आहे नंदग्रामीण आहे जनता एक्सप्रेस आहे अशा महत्त्वाच्या गाड्याचा जर आम्हाला थांबा एक जूनच्या अगोदर दिला तर ठीक नाही तर एक जूनला था, मोठ्या प्रमाणात भव्य स्वरूपामध्ये रेल्वे रोको आंदोलन होईल आणि आम्ही स्वतः रेल्वे स्टेशनवर जाऊन रेल्वे पटरीवर उतरून आम्ही आंदोलन करू आणि रेल्वे एनबीसीएन न्यूज के केली हिंगणघाट और कर की रिपोर्ट